नमस्कार, शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। आज मी तुम्हाला उपवासाची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ज्याचे नाव आहे उपवासाचे शेंगदाण्याचे वडे। त्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे भिजत घातलेले आहेत। साधारण 3 ते 4 तास आपल्याला शेंगदाणे भिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याची साले काढून घेणार आहे। साधारण 3-4 तासानंतर साले आरामात निघतात। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी घालून साले काढली तरीही चालते। आपण बाकीचा मसाला तयार करून घेऊ। इथे मी एक मोठा बटाटा वाफवून घेतलेला आहे, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, जिरे, चवीनुसार साखर आणि चवीला लिंबू, याशिवाय आपण मिठी घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे। शेंगदाण्याचे वडे ही रेसिपी नवीन आहे, तुम्ही आजपर्यंत कुठेही ती बघितलेली नसेल। साबुदाण्याचे वडे आपण उपवासाला नेहमीच बनवतो, पण हे असे वडे जर तुम्ही करून पाहिले तर तुम्ही परत साबुदाण्याचे वडे बनवणार नाही, त्याऐवजी हेच वडे बनवाल। आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये घातलेले आहे, यामध्येच आपण लिंबू पिळणार आहे। मी 1/2 लिंबू घेतलेला आहे। यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। वरती पिठामध्ये सुद्धा आपण मीठ घालणार आहे, त्यामुळे मीठ हे जपूनच घाला। आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। शेंगदाण्याची सालं आपण काढून घेतलेली आहेत, हे शेंगदाणेसुद्धा आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। मिक्सरला लावलेले शेंगदाणे याच मिश्रणामध्ये आपण मिक्स करणार आहे। हे मिश्रण थोडेसे चिकट वाटते, ते असेच आपण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे चिकट असल्यामुळे मिश्रण थोडेसे चिकट होते, हातानेच ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण पीठ तयार करून घेऊ। इथे मी 1/4 वाटी वरीचे पीठ घेतलेले आहे, त्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपण मिश्रणात मीठ घातलेले आहे, त्यामुळे इथे थोडेसेच मीठ घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण चिमटभर सोडा घालणार आहे, बेकिंग सोडा चिमटभर घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कडक गरम केलेले 1 चमचा तूप आपण यामध्ये घालणार आहे। तूप हे गरमच असले पाहिजे, ते गार असता कामा नये। पातळ करून तूप आपण गरम करून यामध्ये घालायचे आहे। 1 चमचा तूप मी यामध्ये घातलेले आहे। आता कोरडेच आपण सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ आणि जसे लागेल तसे आपण पाणी घालून पातळ असे पीठ तयार करून घ्यायचे आहे। जास्त पातळ असू नये, साधारण आपण भजीसाठी करतो एवढेच पीठ आपण पातळ करून घ्यायचे आहे। जर जास्त पातळ पीठ झाले तर त्यामध्ये आपण वरी घालून त्याची कन्सिस्टन्सी वाढवायची आहे। तुम्ही बघू शकता, साधारण भजीला आपण घेतो त्याप्रमाणेच आपण हे पीठ तयार करायचे आहे। गुठळ्या असता कामा नयेत, अशा प्रकारे ते पीठ आपण तयार करून घ्यायचे आहे। आपले पीठ तयार आहे। आता आपण मगाशी वड्याचे तयार केलेले पीठ त्याचे गोळे करून घेऊ। हातात थोडेसे तेल घेऊन आपण गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे आपण वडे करू शकतो, पण साधारण छोटे वडे छान लागतात। मी दाखवते या आकारामध्ये आपण गोळे तयार करून घेऊ आणि या पिठामध्ये आपण ते डिप करून गरम असलेल्या तेलामध्ये तळून घेणार आहे। पीठ चिकट असल्यामुळे वरीचे पीठ आपण जास्त पातळ करणार नाही, थोडे घट्टच असले पाहिजे। अशा प्रकारे 2 ते 3 वेळा आपण डिप करून वडे तळून घ्यायचे आहेत। 1 वडा घातल्यानंतर लगेच दुसरा वडा आपण घालणार नाही, 2 मिनिटानंतर आपण दुसरा वडा घालायचा आहे, नाहीतर 2 वडे एकमेकाला चिकटतात। अशा प्रकारे आपण 2-2 किंवा त्यापेक्षा जास्त वडे घालून खमंग असे खरपूस वडे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तेल आपण त्याच्यावरती घालणार आहे
जेणेकरून ते एकमेकाला चिकटू नये. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आपल्या वड्याला. दोन्ही बाजूंनी आपण वडे खमंग असे तळून घ्यायचे आहेत. आपले वडे तळून तयार आहेत. हे वडे तेल ओढत नाहीत त्यामुळे टिश्यू पेपरवरती नाही घातले तरीही चालतात. अशा प्रकारे आपण सर्व बाजूंनी वडे खमंग असे तळून घ्यायचे आहेत. जर वडे एकमेकाला चिकटले तर ते लगेचच वेगळे करून घ्यायचे आहेत. आपले वडे तळून तयार आहेत ते आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता वड्यांना खूप छान रंग आलेला आहे. खरपूस खमंग असे वडे आपले तयार आहेत. इतर वडेही आपण या पद्धतीने तळून घेऊ. अशा प्रकारे आपण चिकटलेले वडे लगेचच बाजूला करून घ्यायचे आहेत आणि मगच ते पालते घालायचे आहेत. सर्व वडे आपण अशाच प्रकारे खमंग तांबूस रंग येईपर्यंत तळणार आहे. साधारण एक वाटी शेंगदाण्याचे 12 ते 13 वडे तयार होतात. जर आपल्याला जास्त वडे हवे असतील तर त्या प्रमाणात आपण शेंगदाणे वाढवायचे आहेत. मीडियम साईजमध्ये आपण वडे केलेले आहेत. हे वडे चवीला खूप छान लागतात आणि खूप क्रिस्पी पण असतात. याचे जे कवर आहे ते खूप क्रिस्पी आहे. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाण्याचे वडे तयार आहेत. वड्याचे कवर हे खमंग छान असे तळले गेलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असे आपले कवर झालेले आहे. असे हे आपले खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचे वडे तुम्हीही नक्की करून पहा. उपवासाची एक नवीन रेसिपी मी आज सांगत आहे. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.